युवा सेना की ओर से पक्ष मजबूती के लिए पूरे महाराष्ट्र में निश्चय मेले का आयोजन किया जा रहा है। मराठवाड़ा के बाद बुधवार को युवा सेना सचिव वरुण सरदेसाई निश्चय मेला के लिए नागपुर आए। नागपुर आते ही पत्रकारों से बात करते हुए सरदेसाई ने कहा कि आगामी कुछ दिनों में शिवसेना बड़ा पक्ष के तौर पर सामने आएगा। युवा सेनेचा निश्चय दौरा हा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे। गेल्या आठवड्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र अशा संपूर्ण भागाचा 2000 अधिक किलोमीटरचा पट्टा युवा सेनेच्या सगळ्या टीमने कव्हर केला होता आणि त्याचा दुसरा भाग म्हणून आज आम्ही इकडे विदर्भात आलेलो आहे। आज नागपूर येथे नागपूर व आजूबाजूच्या 4 जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत युवा सेनेचा एक मेळावा होणार आहे। त्यानंतर आम्ही अमरावतीला जाणार आणि पूर्व विदर्भातील 5 जिल्ह्यांचा मेळावा तिकडे होईल आणि नंतर उद्याच्या दिवशी गडचिरोली आणि चंद्रपूर या 2 जिल्ह्यांचा मेळावा होणार आहे। आणि आपण पाहू शकता की गेल्या वर्षी देखील युवा सेनेचा पदाधिकारी संवाद दौरा हा देखील संपन्न झाला होता। त्याला विदर्भात आणि खास करून नागपूरमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता। आज आपण पाहू शकता नागपूरमध्ये युवा सेनेचं काम देखील अतिशय चांगलं सुरू आहे। नागपूर ग्रामीणचे आमचे जिल्हा प्रमुख असलेले हर्षल काकडे यांच्यावर आता आदित्य साहेबांनी विभागीय सचिव अशा महाराष्ट्र कार्यकारिणीची देखील जबाबदारी दिलेली आहे। भाजप युवा मोर्चाचे अनेक राज्य कार्यकारिणीवरचे सदस्य यांनी आज युवा सेनेत प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे युवा सेनेची ताकद ही कशी वाढवता येईल, युवक हे कसे युवा सेनेला शिवसेनेला जोडता येतील याकरता आदित्य ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना प्रयत्नशील आहे व आजच्या या दौऱ्याच्या मार्फत देखील मला खात्री आहे की युवा सेनेची ताकद ही वाढेल व येत्या महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला या युवा शक्तीचा नक्कीच उपयोग। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।